पेज नंबर 40 वर आहोत आपण. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे काही घटक जे आहेत तर ते घटक आपण त्या ठिकाणी पाहतोय. काल आपण त्या ठिकाणी नेचर ऑफ द रिॲक्टंट जे असणारे जे काही अभिकारक जे आहेत तर त्या अभिकारकांचं असणारे जे काही स्वरूप जे आहे तर त्या स्वरूपामुळं रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेवर कशा पद्धतीचा त्या ठिकाणी परिणाम होतो हे आपण त्या ठिकाणी काल पाहिलेलं आहे. आज आपल्याला पुढचा असणार तो काही पॉईंट जो आहे तर तो साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट, रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांचं असणारं जे काही कण जे आहे तर त्या कणांचा असणारा काही आकार जो आहे तर तो आकार त्या ठिकाणी कसा असतो हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. यासाठी ट्राय दिस म्हटलेले करून पाहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले की ॲपरॅटस आपल्याला सांगितले टू टेस्ट टू दोन परीक्षणाला घ्यायला सांगितलं आहे. बॅलन्स आहे मोजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मेजरिंग सिलेंडर आपल्याला ॲसिड जे आहे तर ते ॲसिड त्या ठिकाणी मोजून त्या ठिकाणी घ्यायचं त्यासाठी मेजरिंग सिलेंडर आहे. त्याच्यानंतर केमिकल्स म्हणून पिसेस ऑफ शहाबादी स्टाईल तर या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही शहाबादी स्टाईल जे आहे तर त्या शहाबादी स्टाईलचे असणारे जे काही तुकडे जे आहेत तर ते तुकडे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे आपल्याला शहाबादी असणारे जे काही फरशी जे आहेत तर त्या फरशीचे तुकडे पण आहेत आणि पावडर पण याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला डायल्यूट SCL माझ्याकडे या ठिकाणी हातामध्ये आहे. आता काय काय करायचे पहा की सर्वसाधारणपणे टेक पीसेस अँड पावडर ऑफ द शहाबादी स्टाईल इन द इक्वल वेट्स इन द टू टेस्ट ट्यूब. दोन असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहेत तर त्या दोन्ही टेस्ट ट्यूबमध्ये मी काय करतोय की सर्वसाधारणपणे खडे जे आहेत तर ते खडे पहिल्यांदा एका टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी घेतोय. सर्वसाधारणपणे खडे मी याच्यामध्ये घेतलेले. त्याच्यानंतर मला काय करायचं की याची असणारी काही पावडर जी आहे तर ती पावडर त्याच्यामध्ये घ्यायची. आता ही पावडर घेण्यासाठी सर्वसाधारणपणे काही असणारी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीचा ट्राय त्या ठिकाणी करतो की आपल्याला सर्वसाधारणपणे लक्षात येईल की असणारे जे काही खडे जे आहेत तर ते खडे त्या ठिकाणी निघून जातील आणि असणारी जी काही पावडर जी आहे तर ती पावडर मला टेस्ट ट्यूब जी आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी घ्यायची. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पावडर जे आहे तर ती पावडर मी त्या ठिकाणी एक असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या एक टेस्ट ट्यूबमध्ये पीसेस घेतलेले, दुसरे असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये मी पावडर जे आहे तर ती पावडर त्या ठिकाणी. प्रत्येकामध्ये काय करायचं आपल्याला 10 ml डायल्यूट SCL त्या ठिकाणी टाकायचं. दोघांमध्ये मोजून त्या ठिकाणी अंदाजे मी टाकणार आहे 10 ml काय करायचं SCL जे आहे तर ते SCL त्या ठिकाणी. पुढे आपल्याला सांगितले ऑब्झर्व व्हेदर द एफ्रवन्सेस ऑफ CO2 इज फॉर्म्ड ॲट ए फास्टर रेट आर द स्लो रेट आर स्लोअर. तर याच्यामध्ये आपल्याला टाकल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय असं दिसतंय की सर्वसाधारणपणे कोणामधून त्या ठिकाणी असणारे काही गुडगुडे जे आहेत तर ते गुडगुडे जलद गतीने पातळायला मी ठिकाणी असणारा तो काही चिमटा जो आहे तर तो चिमटा त्या ठिकाणी गोठवलेला आहे. कारण याच्यामध्ये ॲसिड आहे, ते ॲसिड याच्यामध्ये न जाता असं धरलं ना असंच हातावर गेलं तर काय होईल तर तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा याच्यामध्ये काय घेतलेलं आहे या ठिकाणी पीसेस घेतलेले आहे. याच्यावर जे ॲसिड जे आहे तर ते ॲसिड गोठल्यानंतर कशा पद्धतीने गुडगुडे त्या ठिकाणी येताना दिसतात एवढंच आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. माझ्याकडे काही चष्मा नाही, मी खालीवर इकडे तिकडे वाचायला बसलो आणि म्हणून मी त्या ठिकाणी वाचा वाचा एवढंच असतो की अशा पद्धतीची एफ्रवन्सेस जे आहे एफ्रवन्सेस आपल्याला त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात. आता किती जलद झाली हे आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता पावडर जी आहे तर ती पावडर जर घेतली तर याच्यापेक्षा फास्ट गतीनं असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होईल. आता याच्यामध्ये आपल्याकडे पावडर आहे. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला SCL त्याच्यामध्ये ओतायचं फास्टर जलद गतीनं त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया जी आहे ती रासायनिक अभिक्रिया दिसते.
जास्त प्रमाणामध्ये वर येताना दिसतं. इथे मगाच्यापेक्षा फास्टर रेट जो आहे तो फास्टर रेट त्याचा असणार. म्हणजे पावडर रूपामध्ये असले तर रिॲक्शन जे आहे तर त्या रिॲक्शनचं असताना ते काही स्पीड जे आहे तर ते फास्टर असणार. पार्टिकल असतील कण असतील तर त्याचा असताना काही रेट जो आहे तो रेट त्या ठिकाणी स्लोअर अशा प्रकारचा असणार. ते काही स्पीड जे आहे तर ते स्पीड त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीची एवढीच असणार की काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटीच्यामध्ये आपल्याला दिलेली, बाकी काहीच नाही. CO2 वाई तयार होताना दिसते त्याच्यामध्ये. आता पुढे या ठिकाणी आपण पाहिले की पार्टिकल जे आहे तर ते पार्टिकल जर आपण जर घेतले तर रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो स्लोअर असणार आहे. स्लोअर स्पीडने त्या ठिकाणी होतं तेच आपण त्या ठिकाणी असणारे ते काही शहाबाजी असणारे काही स्टाईल जी आहे तर त्याची पावडर जर आपण जर घेतली तर रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो त्या ठिकाणी फास्टर त्या ठिकाणी असणार आहे. तेच आपल्याला पुढे दिलेले पास. यू मस्ट हॅव फाउंड द अबव ॲक्टिव्हिटी दॅट कार्बन डायऑक्साइड एफ्रवन्सेस इज फॉर्म्ड स्लोली विथ द पीसेस ऑफ द शहाबाजी स्टाईल व्हाईल ऍट ए फास्टर स्पीड विथ द पॉट. जी ॲक्टिव्हिटी आपण पाहिली तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं की अशा प्रकारची टेस्ट ट्यूब की ज्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी असणार जे काही शहाबाजी असणार जे काही फरशी जी आहे स्टाईल जी आहे तर त्याची असणार जे काही पीसेस जे आहे तर ते पीसेस जर असतील तर त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचे असताना जे काही एफ्रवन्सेस बुडबुडे जे आहे तर ते बुडबुडे का असताना दिसतात आपल्याला स्लोअर स्पीडने त्या ठिकाणी बाहेर पडतात. याच्या उलट असणारे जे काही पावडर जे आहे तर ती पावडर जर आपण त्या ठिकाणी जर घेतली तर आपल्या असं लक्षात येतं नसतं की त्याच्यामधून काय होताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी असताना ते काही कार्बन डायऑक्साईडचे असताना ते काही एफ्रवन्सेस जे आहे तर ते एफ्रवन्सेस काय होता दिसतात फास्टर रेटनं त्या ठिकाणी बाहेर पडतात. द अबव ऑब्झर्वेशन इंडिकेट्स दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन्स डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टन्स टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. आणि ही जी काय असणार जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमधलं असणार जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर त्या ऑब्झर्वेशनवरून आपल्या असं लक्षात येतं दिसतोय की रासायनिक अभिक्रियेचा असताना तो काही रेट दर जो आहे तर तो दर कशावर अवलंबून असतो तर साईज ऑफ द पार्टिकल ऑफ द रिॲक्शन. जे अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांचा असणार तो काही आकार जो आहे तर त्या आकारावर त्या ठिकाणी आहोत. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की स्मॉलर द साईज ऑफ द रिॲक्टंट पार्टिकल हायर इज द रेट ऑफ द रिॲक्शन. म्हणजे जेवढे त्या ठिकाणी अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांचा असणार तो काही आकार जो आहे तर तो आकार जेवढा त्या ठिकाणी लहान असेल तर तेवढा त्या ठिकाणी काय होताना दिसते तर त्या ठिकाणी असणार की काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा रेट जो आहे तर तो रेट कसा असणार आहे हायर त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर तिसरं आपल्याला पाहिजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. अभिकारक जे आहे तर त्या अभिकारकांची असणार की काही सहती. आता सहतीमध्ये आपल्याला लक्षात येतात असते एकतर कॉन्सन्ट्रेटेड घेताना दिसतो किंवा डायलूट अशा प्रकारचे म्हणजे सहती जी आहे तर ती सहती नेमकी कशी आहे डायलूट त्या ठिकाणी आपण घेताना दिसतोय की त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड घेताना दिसतो. याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी आवडतो. लेट अस कन्सिडर द रिॲक्शन ऑफ डायलूट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड विथ कॅल्शियम कार्बन. आता याच्यामध्ये आपल्याकडे काही पावडर त्या ठिकाणी नाही कारण ती पावडर जी आहे तर ती पावडर हवेमध्ये उघडे झाली उघडी राहिली तर तिची असणार त्याच्यामधला असणार तो गॅस जो आहे तर तो गॅस काय होताना दिसतो निघून जाताना दिसतो. आणि म्हणून पावडर आणल्याबरोबर त्याची असणार जी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी कॅरी आउट करता येईल. ते इथे आपल्याला लक्षात घ्यायचे की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेट पावडर तर त्या पावडरबरोबर आपल्याला दोन रासायनिक अभिक्रिया करायची. पहिल्यांदा त्या ठिकाणी डायलूट अशा प्रकारचे एसएल घ्यायचे त्याच्यानंतर ठीक असताना काही पावडर जे आहे तर त्या पावडरमध्ये काय करायचं आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं असणारे काही एसएल जे आहे तर त्या एसएलची असणारी रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर रासायनिक अभिक्रिया जर केली तर काय होतं रेट जो आहे तर रेटचा आपल्याला त्या ठिकाणी विचार. पण सर्वसाधारणपणे कॅल्शियम कार्बोनेटचे असणारे काही पावडर जे आहे तर त्या पावडर एकदा डायलूट हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या ठिकाणी टाकायचे. दुसऱ्यांदा काय सांगतो आपलं कॅल्शियम कार्बोनेटचे असणारे काही पावडर जे आहे तर त्या पावडर कॉन्सन्ट्रेटेड अशा प्रकारचं एससीएल जे आहे तर ते एससीएल त्या ठिकाणी. आता काय होतं दिसते की डायलूट एससीएल रिॲक्ट स्लोली विथ कॅल्शियम कार्बोनेट
and thereby calcium carbonate disappears slowly and carbon dioxide also liberates. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये जर आपण त्या ठिकाणी डायल्यूट HCl जर त्या ठिकाणी जर टाकलं तर कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटचं काय होतं ते विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी होतं असतं. परंतु हे जे काही विघटन जे आहे तर ते विघटन कसं होतं ते स्लोली त्या ठिकाणी होतं म्हणजे अतिशय हळूवारपणे त्या ठिकाणी. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येतं असते की तयार होणारा काही कार्बन डायऑक्साईड गॅस जो आहे तो कार्बन डायऑक्साईड गॅस सुद्धा काय असतो ते स्लोली त्या ठिकाणी तयार होते. कशामध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड जर टाकलं तर. ऑन द अदर हँड द रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl टेक्स प्लेस रॅपिडली अँड कार्बन कॅल्शियम कार्बोनेट डिसअपीयर्स फास्ट. याच्या उलट आपल्या लक्षात येतं नसतं की कॉन्सन्ट्रेटेड त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेटचे असेल काही पावडर जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडर आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड HCl जर टाकलं या ठिकाणी असतं तर ते कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर ते काय होतं असते फास्ट त्या ठिकाणी काय होतं असते डिसअपीयर त्या ठिकाणी विरघळतात. मग दुसरं आपल्याला माहिती की कार्बन डायऑक्साईड काय होतं असते कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय होतं असते फास्ट जलद गतीने काय होतं असते तर त्या ठिकाणी तो तयार होताना दिसतो. आणि म्हणून याच्यावरून आपल्याला सांगता येईल की सर्वसाधारणपणे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड रिॲक्ट फास्टर दॅन द डायल्यूट ॲसिड. दोन्ही त्या ठिकाणी ॲसिड आहे एक त्या ठिकाणी डायल्यूट आहे एक मात्र त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड असणारं जे काही ॲसिड जे आहे तर ते कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड काय होताना दिसते डायल्यूट ॲसिडपेक्षा त्या ठिकाणी फास्ट प्रतीने त्या ठिकाणी काम करताना दिसते. विच मीन्स दॅट द रेट ऑफ द रिॲक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन. म्हणजे याचाच अर्थ आपल्या लक्षात येताना दिसते की सर्वसाधारणपणे रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा असणारा जो काही दर जो आहे तर तो दर कसा सांगितला आपल्याला त्याचा असणारा ते काही कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते कॉन्सन्ट्रेशनशी त्या ठिकाणी संबंध आहे. कॉन्सन्ट्रेटेड असेल तर जलद गतीने त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया होताना दिसते. त्याचबरोबर डायल्यूट जर असेल तर काय होताना दिसते की सर्वसाधारणपणे डायल्यूट असेल तर त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी कमी असताना दिसतो. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला फॅक्टर त्या ठिकाणी पाहिजे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचं असणारं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानामध्ये नेमका काय बदल होतोय तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता व्हाईल स्टडींग डिकम्पोजिशन रिॲक्शन यू हॅव कॅरीड आउट द डिकम्पोजिशन ऑफ द लाईफ. त्या ठिकाणी कोणी रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचे प्रकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असणारे ते काही डिकम्पोजिशन रिॲक्शन जे आहे तर त्या डिकम्पोजिशन रिॲक्शनमध्ये आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की लाईमस्टोन म्हणजे चुन्याचे असणारे जे काही खडे जे आहे तर त्या चुन्यांचं असणारे जे काही खडे जे आहे तर त्याचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी कसं होतंय हे आपण त्या ठिकाणी तर आपल्या लक्षात येताना दिसते चुन्याचे असणारे जे काही खडे जे आहे तर त्या चुन्याच्या खड्यांना आपण त्या ठिकाणी उष्णता त्या ठिकाणी उष्णता जर दिली तर आपल्या लक्षात येताना दिसते की काय काय करायचं दिसते कॅल्शियम ऑक्साईड त्या ठिकाणी करायचं दिसते कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो कार्बन डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी करायचं म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे खडे चुन्याचे असणारे जे काही खडे जे आहेत तर त्या खड्यांना जर उष्णता जर दिली तर याचं विघटन जे आहे तर ते विघटन त्या ठिकाणी. इन दिस ऍक्टिव्हिटी द लाईम वॉटर टर्न्स द लाईम वॉटर डज नॉट टर्न्स मिल्की बिफोर हिटिंग द लाईम स्टोन बिकॉज द रेट ऑफ द रिॲक्शन इज झिरो. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येतं असते काय सांगितलेली की कॅल्शियम कार्बोनेट जे आहे तर त्या कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण उष्णता जर दिली तर त्याचं विघटन विघटन होऊन काय आपण असते कॅल्शियम ऑक्साईड करत नसते कार्बन डायऑक्साईड करत नसतो हा कार्बन डायऑक्साईड काय करत नसतो कोणी लाईम वॉटर जे आहे तर त्या लाईम वॉटर होत असतात. परंतु त्या रासायनिक अभिक्रिया जर आपण त्या ठिकाणी ती असतो की काय रासायनिक अभिक्रिया जी आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता जर दिली नाही तर कार्बन डायऑक्साईड गॅसच त्या ठिकाणी तयार आणि गॅस तयार न झाल्यामुळे ती चुन्याची असणारी जी काही निवळी जी आहे तर ती निवळी त्या ठिकाणी पांढरी त्या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला सांगितले द लाईम वॉटर डज नॉट टर्न्स मिल्की बिफोर हिटिंग द लाईम स्टोन बिकॉज द रेट ऑफ द रिॲक्शन इज झिरो.
याला उष्णता दिली तरच त्याचा कार्बन डायऑक्साइड जो आहे तो कार्बन डायऑक्साइड त्या ठिकाणी वाढतो आणि कार्बन डायऑक्साइड त्या ठिकाणी उष्णता न दिल्यामुळे बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे चुन्याची निवडी जी आहे तर ती चुन्याची निवडी त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची होते आणि फ्रॉम धीस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ द रिएक्शन इन्क्रीजेस वन इन्क्रीजिंग द टेम्परेचर आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा स्रोत काही दर जो आहे तो दर कशावर अवलंबून असणार आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेला आपण उष्णता जी आहे तर ती उष्णता त्या ठिकाणी इन्क्रीज केली ही वाढवली तर रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर ती जलद गतीने त्या ठिकाणी तसेच खडे ठेवले तर त्याचे डिकम्पोजिशन होण्यासाठी वेळ लागतो परंतु त्याला जर आपण त्या ठिकाणी उष्णता जी आहे तर ती उष्णता जर त्या ठिकाणी जर दिली तर मात्र त्या ठिकाणी जलद गतीने रासायनिक अभिक्रिया नाही तर ती रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी घडून येताना दिसते. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला घटक शेवटचा त्या ठिकाणी पाहिजे तो आहे कॅटलिस्ट ज्याला आपण त्या ठिकाणी उत्प्रेरक जे आहे तर ते उत्प्रेरक त्या ठिकाणी आता याच्यामध्ये काय काय केले की सर्वसाधारणपणे पहिल्यांदा आपल्याला कॅटलिस्ट जे आहे तर त्या कॅटलिस्टची व्याख्या त्या ठिकाणी केली. दहावीला येईपर्यंत व्यवस्थित लक्ष ठेवायचं व्हॉट इज मीन बाय कॅटलिस्ट काय सांगते पहा. द सबस्टन्स इन हूज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट इज कॉल्ड ए कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे अशा प्रकारचा पदार्थ की हूज प्रेझेन्स म्हणजे फक्त त्याच्या केवळ अस्तित्वामुळे काय होतं नसते रेट ऑफ केमिकल रिॲक्शन चेंज त्याचं नुसतं अस्तित्व त्या ठिकाणी आहे तरी काय होतं नसते रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे तर तो दर त्या ठिकाणी बदलतो आणि पुढे आपल्याला सांगितलंय विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज आणि त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये मात्र त्या कॅटलिस्टमुळे कोणत्या प्रकारचा बदल त्या ठिकाणी घडून येत नाही अशा प्रकारचा असणारा तो काही सबस्टन्स जो आहे तर त्या सबस्टन्सला म्हणणार आपण त्या ठिकाणी कॅटलिस्ट त्याची रिॲक्शन आपल्याला दिलेली पहा. वन हिटिंग पोटॅशियम क्लोराईड दॅट इज KClO3 डिकम्पोजिस क्लोराईड तर सर्वसाधारणपणे पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर त्या पोटॅशियम क्लोराईडचं काय करायचं आपल्याला डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन आता हे डिकम्पोजिशन आपल्याला त्याला असणार जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णता जर आपण त्या ठिकाणी जर दिली तर पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर त्या पोटॅशियम क्लोराईडचं अतिशय हळूवारपणे काय होतं नसते तर आपल्या लक्षात येतं नसते की अतिशय हळूवारपणे त्याचं असणारं जे काही डिकम्पोजिशन जे आहे तर ते डिकम्पोजिशन त्या ठिकाणी याच्यापासून आपल्याला पोटॅशियम क्लोराईड त्या ठिकाणी तयार होतं नसते आणि असणारा जो काही ऑक्सिजन गॅस जो आहे तर तो ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार होतो तयार होतो. आता दिलेली असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया काय करायची आपल्याला बॅलन्सिंग त्या ठिकाणी आता हे बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला लक्ष देत असते की असणारा काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्येच ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचे 3 रेण इथे मात्र किती दिसतात आपल्याला 2 आहे. आता 3 करण्यासाठी इथे काही 1 निघून तर काही 3 येणार नाही. समजा मी इथेच 3 जर म्हटलं तर ती किती आली 6 झाली. इथे मुळात तिथे राहिली आपली 3 आहे या 3 सुद्धा 6 झाली पाहिजे म्हणून व्याख्यान मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय केलं ऑक्सिजन 6 झाले. परंतु आपल्या लक्षात येतं असते की पोटॅशियम आणि क्लोरीन याचे सुद्धा 2 रेण होत असतात आणि म्हणून मी अशा पद्धतीने 2 त्याला काय केलं मल्टिप्लाय केलं. आता याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं असते द रेट ऑफ द अभाव रिॲक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रिड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिॲक्शन स्टेप. जे काही असणार की काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण पाहिले की असणार जे काही पोटॅशियम क्लोराईडचे असणारे जे काही पार्टिकल जे आहेत तर त्या पार्टिकलचे आपण एक कण घेतले पावडर घेतली किंवा पिसेस घेतले तर रासायनिक अभिक्रियेमध्ये काही त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला सांगितलं की याला उष्णता जरी आपण दिली तर या उष्णतेमुळे ही असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जो आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा असणारा जो काही रेट जो आहे तर त्या रेटमध्ये त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी बदल येते लक्षात. पहिलं आपण पाहिले याची जी काही कण जी आहे तर त्या कणांची आपण पावडर जर घेतली आपण पाहिलं पावडर कोकोमध्ये असेल तर फास्टर होतं पण त्या ठिकाणी पावडर जरी घेतली तर रासायनिक अभिक्रियेमध्ये काहीच बदल होतो. त्याच्यानंतर आपण पाहिले की याला उष्णता दिल्यामुळे काय होतं नसते रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो. परंतु या बाबतीमध्ये आपल्या असं लक्ष देता नसते की उष्णता जरी या ठिकाणी जर दिली तर त्या ठिकाणी रेट ऑफ रिॲक्शन जो आहे तर तो रेट ऑफ रिॲक्शन त्या ठिकाणी बदलतो. आता पुढे आपल्याला सांगितले की हाऊ एव्हर पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोजेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साइड. परंतु या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते की मॅग्नीज
डायऑक्साइड हा जो काही असणार तो काही कॅटॅलिस्ट जो आहे तर त्या कॅटॅलिस्टचा जर आपण या ठिकाणी जर वापर जर केला तर मात्र त्या ठिकाणी काय असं दिसतंय पोटॅशियम क्लोराईड जे आहे तर त्या पोटॅशियम क्लोराईडचं जलद गतीनं त्या ठिकाणी असणारं जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि अशा पद्धतीने ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन काय होताना दिसते पटकन त्या ठिकाणी मुक्त होतो म्हणजे कॅटॅलिस्ट म्हणून या ठिकाणी मॅग्नीज डायऑक्साईड जो आहे तो मॅग्नीज डायऑक्साईड जर वापरला तर जलद गतीने ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन काय असं दिसते तर त्या ठिकाणी आपल्याला लिबरेट जो आहे तर तो लिबरेट त्या ठिकाणी होताना दिसतो त्याच्यानंतर नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन द एमएल ओटू इन दिस रॅप्स हा जो काही मॅग्नीज डायऑक्साईड जो आहे तर त्या मॅग्नीज डायऑक्साईडमध्ये फक्त काय झालेलं आहे याच्यामधला असं म्हणजे काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्यांनी जलद गतीने त्या ठिकाणी मुक्त केला याचा या ठिकाणी पुढेही आपल्याला त्या ठिकाणी याच्यामध्ये भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी नसतो एवढं मात्र त्या ठिकाणी आपल्याला लक्षात त्या ठिकाणी आता पुढे शेवट द कंपोजिशन सॉरी द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड इन टू वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ॲट द रूम टेम्परेचर मागे आपण त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया इक्वेशन आपल्याला 17 आहे तुमच्याकडे आहे पा की सर्वसाधारणपणे हायड्रोजन पेरॉक्साईड जो आहे तर त्या हायड्रोजन पेरॉक्साईडचं जर डिकम्पोजिशन जर झालं तर याचं रूपांतर जे आहे तर कशाकशामध्ये होतंय वॉटरमध्ये होताना दिसतंय आणि ऑक्सिजन जे आहे तर ते ऑक्सिजनमध्ये त्या ठिकाणी परंतु हाऊ एव्हर द सेम रिॲक्शन्स ऑकर ॲट ए फास्टर रेट ऑन ॲडिंग मॅग्नीज डायऑक्साईड पावडर इन टू इट ही जी असतं की त्या रासायनिक अभिक्रिया आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियामध्ये मॅग्नीज डायऑक्साईडच्या असून काही पावडर म्हणजे तो असणार काही कॅटॅलिस्ट जो आहे तर तो कॅटॅलिस्ट जर आपण या ठिकाणी जर वापरला तर रासायनिक अभिक्रिया जे आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेचा आपण काही दर जो आहे तर तो दर काय होताना दिसतो तर याच्यामुळे त्या ठिकाणी वाढताना दिसतो तर एवढाच असणार तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत पुढील भाग पुढील तासाला पाहू धन्यवाद.